खोलापार ह्या गड्यार एक्सिडेंटान 14 जाण जखमी जाल्यात. 9 जाणांक हॉस्पिशियोंत शिफ्ट केले, तातूंतल्या 2 जाणांक बरोच मार लागला. मिनी बस परतल्ल्यान एक्सिडेंट जालो त्या स्पॉटार खंय एक्सिडेंट जायत आसतात. दुसऱ्या एका घडणुकेंत सकाळीं कासावले एका विचित्र एक्सिडेंटान 22 वर्सांचे सिबील फालेरो गेले. धाकलो भाव गाडी रिव्हर्सांत घेतना भयणीक मोखली. मिनी बस भरून असोणा सावन आगोंदा फेस्ताक वताली. पोरये कट्टा खोला ती परतली आणि 14 जणांक मार लागलो. ब्रेक फेल झाल्यान एक्सिडेंट झाला म्हणून बसीचो ड्रायव्हर सांगता. बस परतून पडली म्हणून म्हाका म्हगेले कोणी एक फ्रेंडान सांगले आणि हांव पडलो म्हणजे कळलं खंय पडला म्हणून परतलो आणि बरो मेजर एक्सिडेंट झाला. हांव सरळ डायरेक्ट हेल्थान आयलो. खंयची बस ती? बस असोलनाची खंय आणि ते आमगे तुम्ही एक लादीन करपा येताले. तुम्ही ती आमगेले ब्रेक फेल झालो म्हणटा आणि पडलो आणि जायत मार लागला आणि सद्याक एमर्जन्सी तुमकां थोड्यांक मळगो मेळला. अशी एक्सिडेंट त्या जाग्यार पहिली झाले म्हणताले ना तुम्ही? अशी एक्सिडेंट जायचे झाले आहात त्याच जाग्यार. त्याच जाग्यार झाला आणि सेम स्पॉट झाला आणि तो एज पर माय नॉलेज आणि मगे फॅक्टा प्रमाणे म्हाका अशें दिसता की थंय अशें आहा एक डेड एंडा पासून म्हणजे एक वॉल्थ कशी आणि व्यू जेव्हा तुम्ही पळयता त्यांना ती सारखी दोरी दाखता आणि कोणूय अट्रॅक्ट करता त्यांना तुका तो दोरी दाखता. तू गेली साईड खूप वता दोऱ्याचेर वता आणि डायव्हर्ट डिस्ट्रॅक्ट जाता. डायव्हर्ट डिस्ट्रॅक्ट जाता की तो दोरी दोऱ्या पडटो असं दिसता. लहान हे झाले जे थिंग मध्ये गात अडवान मध्ये गावती तेव्हा ब्रेक फेल झाला म्हणून आणि पदर म्हणून सगळं गेले गाडी पच पुढे सारखी पच पुढे गाडी ती जी पण तो आता ब्रेक फेल झाला कुठच्या घ्याय झालं ना ब्रेक फेल ब्रेक फेल आणि बस स्किट झाली सो पण पडली. किती स्मॉल आलेलो बस बोललो मी 12 टू 14. खूप वयताले तुम्ही? कासावले एका विचित्र एक्सिडेंटात 22 वर्सांचे सिबील फालेरो गेले. ताचो वेळ फाल्स. सिबिलाचोच 18 वर्सांचो भाव सिरोय गाडी रिव्हर्सांत हाडटालो तेन्ना गाडये सायडीक उबी आशिल्ली ताची भयण सिबिलाक ताणें मोकली. वेर्ना पुलिसांनी कंप्लेंट रजिस्टर केल्या. 18 वर्सांच्या शिरोयाक अरेस्ट करून सध्या जामिनार सोडला. सिबिलाच्या घरच्यांक शॉक. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. 3 जानेवारी मेरेन केपेचे प्राथमिक भलायकी केंद्र चालू जायना जाल्यार मोठे आंदोलन करतले म्हूण केपेचे नगरपालिकेन शिटकावणी दिल्या. हे PHC खंय 2012 बांदून उबे जाल्ले मात तातूंत कसल्योच सुविधा भलायकी खात्यान चालू केल्ल्यो ना. आमदार बाबू कवळेकाराक श्रेय वतले म्हूण खंय सरकार बेत फुडें धुकलीत आसा. जेन्ना विश्वजीत राणे आसलेलो तेन्नाच हे आमदार बाबू कवळेकर काँग्रेस गव्हर्नमेंट आसलेलो तेन्ना हे हॉस्पिटलाचे एप्रुवल घेतले. फाउंडेशन स्टोन घालून ते स्टार्ट केल्ले. काँग्रेसच्याच काळात ते जवळजवळ 90% काम कंप्लीट झाले. त्याच्या फाटल्यान BJP सरकार येयलो. 10% त्यांच्यानी काम करून झालं ना. कित्याक आमदार बाबू कवळेकर काँग्रेसीचो एक लिडर त्याका क्रेडिट वयतो म्हणून तेणी ते स्टार्ट करूं ना. आणि केपेकाराची तेणी फकणे गेले कडेन आसात. दोळ्या उदक लावपा खातीर तेणी एक डॉक्टर हाडलो. इनॉग्रेशन करूं ना. बारीक हॉस्पिटलाचे इनॉग्रेशन करता जाल्यार व्हडले व्हडले पेपरार एडवर्टायजमेंट दिवन आमी हॉस्पिटल केलें म्हणून BJP पेपरार घालून व्हडले तेजी फंक्शन करतात. पूण आयज केप्याक आमगे ओपोजिशन लिडर बाबू कवळेकराक क्रेडीट वयतले म्हणून तेणी इनॉग्रेशन सुद्दां करना. कोणा फाटली दारांतल्यान एक डॉक्टर धाडला आनी फक्त OPD चालू केली कडेन आसा. आमची तयारी नात. केपेकाराची तयारी ना मरपाक. एक्सिडेंट जावन मरपाक तयारी ना. म्हणटकच आमी चेअरपर्सनान सांगले प्रमाणे डेडलायन जानेवारीच्या 9 वर्साचे 3 तारीख दिले कडेन आसा. 3 ते 15 तारीख म्हणल्यार हितू भितर खंयच्याय दिसाक एक दिसाक आमी हे आख्खी केपेकारांक लोकांक घेवन आमी हे आंदोलन करतले. आणि मगे गव्हर्नमेंटा रिक्वेस्ट चीफ मिनिस्टरा आणि आमगेल्या हेल्थ मिनिस्टरा रिक्वेस्ट म्हणलो की हे हॉस्पिटल जे चालू करताना पार्टी पळयनासतना खंयची पार्टी गव्हर्नमेंट केप्यात आमदार कोण चलयता केप्या ते पळयनासतना एक मनीसपणाचे ऑन ह्युमिनिटी ग्राउंड आमचे हे हॉस्पिटल गव्हर्नमेंटान चालू करचे. आयज केप्यां डिस्क्रिमिनेट जाला इन द आयज ऑफ हेल्थ मिनिस्ट्री आणि त्या खातीर केप्यांचो लोक थिंग सफर जावन हे हॉस्पिटल जेन्ना कंप्लीट जाल्ले काँग्रेस टायमार ते आयज पासून ते कंप्लीट जायना आणि त्या खातीर इनफ इज इनफ.
2007 विधानसभा इलेक्शना वेळार ह्या पीएचसीची बुनियाद घातिल्ली. बीजेपी सरकारान ह्या पीएचसीचे काम बेगीन तडीक लायले, तरी ह्या पीएचसीचे उक्तावण करूंक मात सरकाराक 5 वर्सां जाली मुहूर्त मेळना. प्रुडंटा खातीर मयूर नायक. आता पळोवया गोंयच्यो काय सरभोंवतणच्यो खबरो. दालगात कोंकणी अकादमी वतीन मडगांवा बरोवप्यांचे संमेलन जाले. आम्ही हे कोंकणी रोमी बरयणाऱ्यांक एक मार्गदर्शन कशें दिले, एक ब्रेन स्टॉर्मिंग कशें, की तांणी कितें करूंक जाय, कशें बरोवप करूंक जाय, कशें तांणी प्रमाणीक जावंक जाय, कशें तांणी जायतीं पुस्तकां वाचूंक जाय, आपआपणाचो स्टायल येवपाक बरें बरीं पुस्तकां बरें बरें बरयण्याचे लेख वाचूंक जाय. तातूंत आमच्या भारताची संस्कृती आनी गोंयचे संस्कृतीची तांकां माहिती आसूंक जाय. आनी रोमी लिपींतल्यान जे बरयतात ते जायते पावट वेगवेगळ्या तरांनी बरयतात. त्या खातीर ह्या संमेलनान दोन सत्रां दवरलीं. एक सत्र सगळ्यांनी रोमी कोंकणीन प्रमाण रीत वापरून एकसारखेपणान कशी बरोवची, आनी त्या विशीं हांगासर भासाभास जाल्या. खंयच्या बरोवप्यांचो वर्क केलो, तांकां परिश तांकां कार्यशाळेक गेल्यो, अशें कितें केलें जाल्यार ते तातूंत सगळ्यांचें एकमत आसूंक जाय. मडगांवा रविंद्र भवना लागी प्रिटी होम एक्झिबिशन भरला. ह्या एक्झिबिशनात सगळ्या तरेच्यो वस्तू मेळटात. ब्यूरो रिपोर्ट प्रुडंट. ये कमर्शियल ब्रेक.